इतके दिवसात आणला ना, त्यालाही एवढे दिवस का लागले आणायला, त्यालाही तयार करूनच आणलाय मी, कळलं ना? तो एवढे दिवस कुठे गायब होता? पहिल्या दिवशी पोलिसांना यांनी सांगितलं नाना पटोलेंनी की अटक केली म्हणून, पोलिसांनी सांगितलं नाही अटक केली, तसा कोणी नाहीच. तुमचे न्यूजवाले चॅनलवाले बरेच जण त्या गावामध्ये गेले आणि त्यांनी बघितलं की हा मोदी नावाचा कोण गावगुंडा आहे का, नाही तिथे कोणी, हे तयार केलेला माणूस आहे तो. अहो भूमिका काय, त्याच्या विरोधात किती आंदोलन केलं तरी आता एकदम निर्लज्ज शब्द वापरायचा का नाही, इथनं सुरुवात आहे आमची. मी एखाद्या माणसाला किती काय किती बोलावं आणि किती काय करावं एखाद्या राजकारणीला. राजकारण्यांची काँग्रेसमधल्या राजकीय लोकांची वैचारिक पातळी पूर्णपणे खाली आलेली आहे. मी यांच्याविषयी किती आंदोलनं करायची राजकीय क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये एवढ्या माणसांनी खालच्या स्तराला जाऊ नये. मग तो कोणीही असू दे, एक सभ्यता असते राजकारणामध्ये आणि ती त्यांनी पाळावी. मला नाही वाटत ते पाळतील म्हणून, पण ते चूक करतच राहणार. आता खरंच नाना पटोले डोक्यावर पडलाय की काय असं वाटतंय, म्हणजे डोक्यावर परिणाम झालेला माणसासारखं जर एखादा माणूस नेहमी नेहमी बोलत असेल तर काँग्रेस कसं काय त्यांना सहन करतं हे आम्हाला प्रश्न पडलाय. पूर्वी एकदा मोदीजींवर बोलून त्यांनी चूक केलीच आहे, पण काल त्याचं विश्लेषण करताना आणखीन घोडचूक केली. म्हणजे इतिहासामध्ये ह्या माणसाची नोंद डोक्यावर पडलेला राजकारणी म्हणूनच होणार आहे. कारण एवढं पंतप्रधानाबद्दल बोलताय तुम्ही, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का, काय बोलताय तुम्ही ते का, उगाच पाय खोडताय तुम्ही, थोडं तरी डोकं चालवा, थोडं तरी अक्कल चालवा. सडलेल्या मेंदूसारखं काय बोलता नेहमी तुम्ही, तुम्ही पंतप्रधानाविषयी बोलताना अपशब्द बोलता आणि त्यांनी नुसतं मोदीजींचा अपमान नाही केला, स्त्री वर्गाचा अपमान केलाय, पूर्ण पूर्ण महिलांचा अपमान केलाय त्यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे की बरेचसे मोदी जे आहेत ते गाव म्हणजे देश सोडून गेलेला आहे, त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांच्याबद्दल बोललो आहे आणि भारतीय जनता पार्टी पुतळे झाले तरी माझा पुनर्जन्म. तेच सांगतो ना, मग मी तेच सांगतोय की डोक्यावर पडलेलं राजकारणी असतो ना तशी गत झाली त्यांची. जिथं उल्लेख नसतो तिथं उल्लेख करायचा. ललित मोदींचा काय विषय इथे, दुसरे नीरव मोदीचा काय विषय आला इथे, त्यांच्या प्रचाराला ते आले नाहीत बोलले, मग काय ललित मोदी नीरव मोदी येतात का प्रचाराला? हा एकदम सडलेल्या मेंदूचा माणूस आहे नाना पटोले. हा जसा प्रदेशाध्यक्ष झाला आहे तेव्हापासून ह्यांनी काय नाही काय कुरापती काढल्या, काय नाही काय बोलत राहिले. ह्यांना दिल्लीमध्ये काडीची किंमत नाही आणि राज्यातलं काँग्रेससुद्धा त्यांना विचारत नाही. त्यांना मंत्रिपद पाहिजे म्हणून मी पूर्वी पण सांगितलं की त्यांची धडपड चालू आहे.